नमस्कार मित्रांनो, फार्मर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत. तर मित्रांनो, आपण टरबूज तसेच कलिंगड यावर कोणती कीड रोग पडतात त्याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण लागवडीबद्दल ती माहिती काल खत पाणी व्यवस्थापन ती तर पाहिली, आज आपण कीड रोगाबद्दल माहिती पाहू. तसेच आपल्यासोबत आज विश्लेषक आहेत, त्यांचे पण आपल्या चॅनलवर स्वागत. धन्यवाद. तर आज आम्हाला कीडबद्दल माहिती द्या. ही जी तुम्ही पाहतात पुढे ही आहे तांबडी भुंगे. बी उगून अंकुर वर आल्यावर त्यांच्यावर नारंगी तांबड्या रंगाचे भुंगेरे उपजीविका करत असतात. तर त्याच्यासाठी पण आपल्या उपाय आहेत भरपूर. तर तुम्ही आपण ती व्यवस्थित करून घेतलं पाहिजे, कारण की ही पूर्ण फळाला टोकरून आपलं फळ खराब करतात. तसंच अजून हे जे तुम्ही पाहतात हे पारकिडनं म्हणजे आळीनं खाऊन घेतले, त्या आळीबद्दल फळमाशीबद्दल माहिती म्हणायला गेलं, या माशीच्या आळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते, त्यामुळे आळी फळातील गर खाते व त्यामुळे फळे आपले सडून जातात. तुम्ही पाहू शकता त्या फळाला ह्याच. अजून जर म्हणा गेलं तर भुरी रोग पण पडते. भुरी रोग म्हणजे काय, तर या रोगाची सुरुवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते, नंतर ती पंच्या त्या पानाच्या त्याच्या पृष्ठभागावर वाढत जाते. त्यामुळे पांढरे एकदम पांढरे दिसायला लागतात आणि रोगाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी पिवळी पडून सडून जातात. ते ती एक रुपये. त्याच्यावर उपाय जर म्हणा गेलं तर डिनोकॅप किंवा कार्बनडाझिम हे औषध 90 लिटर पाण्यात 10 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे. नंतर दर 15 दिवसांनी 2-3 वेळा फवारावे आणि नंतर दर 15 दिवसांनी 2-3 वेळा परत फवारणे. म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने आपल्याला फवारलं पाहिजे. केवढा रोग जो आहे, तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात. नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो. उपाय काय, तर डायथेन झेड 78.2% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येऊ शकतो. मर रोग आहे, हा बुरशीमुळे होणारा रोग असून पीक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाणी पिवळी पडतात, फुलगळ होते, वेल निस्तेज दिसतात व कालांतराने मरतात. याच्यावर उपाय काय, तर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपूर्वी 1 किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम आपण चोळून घेतलं पाहिजे. अजून काढणी उत्पन्न जर म्हणायला गेलं, कलिंगड या खरबूज काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पात्रातील फळे बागायती पेक्षा थोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी सुरू होते व 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होऊन जाते. आकार व रंगावरून फळाचे आपण पकवता ठरवणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे आहेत ती आपण समजूनच काढून घेतलं पाहिजे. कलिंगड व खरबूजाचे अनुक्रमे हेक्टर उत्पादन 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल प्रत्येकी आपल्याला आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजचे तुम्ही काढणी उत्पन्न पण पाहिलात. तसंच याच्यावर बघा, तुम्ही म्हणलं आम्ही सांगितले, त्यांनी सांगितले तसं कीड रोग कोणते कोणते आहेत, किंवा मावा, तुडतुडे, फळमाशी आणि तसंच ते आपल्याला आळी पोखरते आणि मग ते त्याचं जास्त नुकसान होतं. त्यासाठी कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, आपण गादी वापरचा चांगल्या प्रकारे बियाणे लावून लागवड करून घेतलं पाहिजे आणि तसंच वेळेवर फवारणी खत पाणी केलं पाहिजे. त्यामुळे कसं आहे, किडीचं जरा त्याच्या मल्चिंग जर केली तर आपल्याला भुरी त्या रोगापासून बचाव होऊ शकतो, कारण की खाल जे पानं जे असतात खाली जमिनीमध्ये असं टेकले नाही जाणार, करपले नाही जाणार. त्यामुळं कसं मल्चिंग केली तर फायदेशीर ठरते आणि त्यापासून आपल्याला बचाव होतो. तर यासाठी आपल्याला योग्य काळजी घ्यावी लागते वेळेवर. अजून काय सांगायचं गेलं तर ते फळमाशीसाठी पण आतून नवीन त्याच्यासाठी ट्रॅक आलं आहे. त्याचं म्हणजे मंदिरच्याकडेसाठी जे ट्रॅप राहते की नाही, तसं ट्रॅप फळमाशीसाठी सुद्धा आलेलं आहे. आपण वेगवेगळ्या जागी त्याला ठेवून किंवा अजून काही लिक्विड आलेत ती बॉटलमध्ये भरून अडकून ठेवायचं असेल टमाटे असे केलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की कळवा. चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला. जय जवान, जय किसान, जय हिंद, धन्यवाद.